आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत वारंवार होणाऱ्या गर्भपात या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात डॉक्टर माधुरी गांधी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर माधुरी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार नमस्कार डॉक्टर माधुरी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर माधुरी या गेली बावीस वर्ष स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर माधुरी या स्त्रीग तज्ञ असून त्या वंध्यत्व चिकित्सा तज्ज्ञ म्हणूनही परिचित आहेत वारंवार होणारा गर्भपात किंवा त्याचं प्रमाण नेमकं किती आहे नेमकी गर्भपाताची काय कारणं आहेत आणि वारंवार होणारा गर्भपात होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दलच आपण डॉक्टर माधुरी यांच्याकडून विस्तृत जाणून घेणार आहोत मात्र तुम्हालाही या विषयाबद्दल अधिक काही प्रश्न असतील किंवा शंका असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य शून्य वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा पुन्हा एकदा स्वागत आहे बो। विषयावर बोलणार आहोत कारण की आज आपण बघतो की गर्भपात होण्याची जी, जी पण कारण आहेत किंवा एक प्रमाण आहे ते वाढल्याचं दिसते पूर्वीच्या तुलनेमध्ये नेमकं वारंवार गर्भपात होणं म्हणजे नेमकं काय आहे आणि आता सध्या ह्याचं सरासरी प्रमाण किती आहे एक पाळीच्या तारखेपासून वीस आठवड्याच्या आधी जर गर्भ वाढायचा थांबला किंवा गर्भाचा नाश झाला तर त्याला आपण गर्भपात असं म्हणतो बायकांमध्ये एक ते दोन टक्के इतकं आहे हु, म्हणजे जवळपास दोन टक्के जरी प्रमाण असलं तरी म्हणजे सर्व बायकांमध्ये आणि जर का तुम्ही प्रेग्नंट बायका पकडल्यात की आपण तीनशे प्रेग्नंट बायका जर असेल तर त्यापैकी एक प्रेग्नंट बाई तीनशे पैकी एक असा जो रेशो आहे की एक प्रेग्नंट बायकांमध्ये हा प्रकार असतो असतो अर्थातच आणि ह्याची कारण वेगवेगळी असतात टाकूया कारण की आपले असंख्य प्रेक्षक जे असतात त्यांना फार इच्छा असते की नेमकी काय कारण आहेत कारण की गर्भपात होणं तसं बघायला गेलं तर स्त्रीच्या आरोग्यासाठी हितकारक तिला कुठेतरी धोका असू शकतो पुढे जाऊन तर नेमकी काय कारण आहेत गर्भपाताची कारण वेगवेगळी आहेत वेग पहिलं कारण म्हणजे जर का आपल्या शरीरात हार्मोन्सचा इम्बॅलन्स असेल किंवा जर असंतुलित असेल त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला असतो अँड्रोजनच्या लेव्हल्स वाढलेल्या असतात एल hmm. एच हार्मोन वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे जी स्त्रीची अंडबीजे असतात hmm. त्याची क्वालिटीवरती क्वालिटी ही चांगली नसते आणि त्याच्यामुळे ज्या त्या hmm. अंडबीजापासून जे hmm. गर्भ तयार होतात hmm. होता। hmm. त्यांची वाढ नीट होत नाही आणि म्हणून गर्भपात होतो दुसरं कारण म्हणजे हायपोथायरॉडिझम की ज्याच्यामध्ये आयोडीनची कमतरता असते तिसरं हायपर प्रलॅक्टिनिमिया की ज्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन वाढलेला असतो आणि या दोन हार्मोन्समध्ये सुद्धा अंडबीज ही चांगल्या प्रतीची नसतात चौथं कारण म्हणजे प्रोजेस्ट्रॉनची कमतरता प्रोजेस्ट्रॉन हा हार्मोन आपल्या गर्भधारणेकरता अत्यंत उपयुक्त हार्मोन असतो आणि ऍटलीस्ट बारा आठवड्यापर्यंत तरी या हार्मोन्स आपल्याला आवश्यकता असते आणि त्याची जर कमतरता असेल तरी सुद्धा गर्भपात होतो त्याच्यानंतरचं दुसरं कारण म्हणजे जर का बायकांमध्ये अनकंट्रोल डायबेटीज जर का डायबेटीस जर कंट्रोलमध्ये नसेल जर रक्तातली शर्करा आणि एक म्हणजे ग्लायकोजेटेड हिमोग्लोबिन जर अटोक्यात नसेल तर गर्भपात हा वाढतो बर म्हणजे ही महत्वाची खरं तर कारण आहेत आणि अर्थात काही कारण आहेत हा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जर का आपल्या गर्भाशयात काही विकृती असतील तर त्याच्यामध्ये गर्भाशयातील पडदा किंवा जर का गर्भाशयाच्या फायब्रॉइड जर त्या गाठी जर त्या गर्भाशयाच्या स्पेसमध्ये येत असतील किंवा जर का गर्भाशयात ऍडिजन्स असतील तर गर्भाला वाढ व्हायला नीट जागा मिळत नाही आणि दुसरं कारण म्हणजे गर्भाला रक्त प्रवाह रक्त पुरवठा नीट होत नाही आणि त्याच्यामुळे गर्भपात होतो त्याच्यानंतरच कारण म्हणजे क्रोमोझोमल ऍबनॉर्मेलिटीज जर का पालकांमध्ये काही क्रोमोझोमल अनुवंशिक जर काही विकृती असेल तर त्या विकृती ह्या गर्भामध्ये उतरतात आणि असे गर्भ हे अशक्त असतात आणि त्यांची वाढ नीट होत नाही त्याच्यानंतरचं कारण म्हणजे अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम की आपल्या शरीरात एक प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याच्यामुळे जी आपल्या शरीरातली जी रक्त पातळ व्हायची जी एक प्रक्रिया असते त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होतात आणि त्याच्यामुळे गर्भाला रक्त पुरवठा नीट न झाल्यामुळे गर्भपात होतो आणि म्हणून एक जे कारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेच आहे नंतर आपली एक एक जीवनशैली जी आपली असते की त्याच्यामध्ये काही 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 बायका खूप लठ्ठ असतात किंवा काही काही बायकांचं वय जर का जास्त असेल असे। म्हणजे पस्तीसच्या जर पुढे बायकांचं वय गेलं तर हे जे स्त्री बीज असतं की त्याच्या स्त्री बीजाची क्वालिटी ही चांगली नसते आणि त्याच्यामुळे गर्भही चांगला नसतो त्याच्यानंतर अति धूम्रपान किंवा अति मद्यपान याच्यामुळे सुद्धा गर्भपाताची ही एक कारण आहे म्हणजे व्यसन हे देखील एक महत्वाचं कारण असू शकतं त्याचबरोबर स्थूलता आणि वाढतं वय हे देखील एक महत्वाची कारण खरं तर ह्या गर्भपाताची असू शकतात आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झालेली डॉक्टर पहिला फोन जो आलाय तो सारिखा यांचा पुण्यावर ना विचारा काय प्रश्न आहे नमस्कार सारिका बोला हा मॅडम मला थोडस राहिलेलं आहे आणि हिमोरॉजिकल सिस्ट आहे माझ्या पोटामध्ये तर प्रेग्नन्सी दरम्यान मला काही त्रास वगैरे होईल का नाही हेमोलॉजिकल जर तुम्हाला सिस्ट असेल तर प्रेग्नन्सी मध्ये तुम्हाला आपोआप कमी होत जातं आणि आता तुम्ही गरोदर आहात का हो आता मी गरोदरच नाही नाही त्याचा काही परिणाम होणार नाही ते हळूहळू कमी होत जातं बरं बरं अर्थात असं अशा प्रकारचे काही म्हणजे काही तुम्ही म्हणालात की गर्भाशयात विकृती असेल तर काही प्रॉब्लेम्स पुढे जाऊन होऊ शकतात मग कुठेतरी ऍबनॉर्मल मूल जन्माला येण्याचं हे कारण असू शकतं नाही ऍबनॉर्मल मूल होण्याचं कारण गर्भाशयाच्या विकृती नसतात ऍबनॉर्मल मूल होण्याचं कारण असं की क्रोमोझोम मध्ये जर काही ऍबनॉर्मिलिटी असेल तरच त्याच्यामुळे ऍबनॉर्मल मूल वगैरे आणि आणि तशी मुलं वाढतच नाही जर का क्रोमोझोमल ऍबनॉर्मिलिटी असेल तर मोस्टली आपलं निसर्गच आपली काळजी घेतो की तशी मुलं वाढत नाहीत आणि मग आपला गर्भपात होत होतो, होतो। विकृती असेल, असेल तर नीट वाढत नाही की जर म्हणते तसं तर नक्कीच नक्कीच वारंवार जे गर्भपात होतात तर अर्थातच तीन ते चार वेळा जर गर्भपात एखाद्या स्त्रीचे झाले तर पुढे जाऊन तिने नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे म्हणजे जेव्हा तिला मूल व्हावं असं वाटत असेल नॅचरल म्हणजे बायोलॉजिकल व्हावं असं वाटत असेल तर मग काय काळजी घेतली पाहिजे का विशेषतः आणि काय चाचण्या करणं आवश्यक आहे जेव्हा असं एखादी स्त्रीला जर का असं काही वारंवार गर्भपात होत असेल तर तिला काही पुढे तसं होऊ नये म्हणून काही चाचण्या करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे त्यांनी एक हार्मोन्सची पूर्णतः चाचण्या करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी स्क्रीनिंग त्याच्यामध्ये एक सिरम इन्स्युलिन फास्टिंग नंतर एल एच हार्मोन आणि अँड्रोजन लेवल्स नंतर जर का तुम्हाला हायपोथायरॉइड जर का आयोडिनची डेफिशियन्सी असेल तर एक फ्री टी थ्री फ्री टी फोर आणि टी एस एच च्या टेस्ट नंतर हायपोप्रोलॅक्टिनिक या करता प्रोलॅक्टिनची टेस्ट करणं आवश्यक आहे नंतर हार्मोन्समध्येच की जर का आपलं ओवेरियन रिझर्व्ह किती आहे तर अँटी ही टेस्ट सुद्धा करणं आवश्यक आहे कारण ज्या बायकांमध्ये जेव्हा रिझर्व कमी असतो तेव्हा त्यांच्यामधली स्त्रीबीजाची क्वालिटी सुद्धा चांगली नसेल तेव्हा ही टेस्ट करणं ही आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमच्या गर्भाशयात काही विकृती असतील तर त्याच्याकरता टू डी किंवा थ्री डी सोनोग्राफी हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी किंवा हिस्ट्रोस्कोपी द्वारा तुम्ही गोष्टींचं निदान करू शकता चौथी गोष्ट म्हणजे अँटीफॉसोलीपीड अँटी बॉडी सिंड्रोम की त्याच्यामध्ये आपल्याला दोन वेळा ब्लड टेस्ट करावं लागतात की एक बारा आठवड्याच्या अंतराने आपण ब्लड टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर अँटी अँटीफॉसोलीपिडचं आपण निदान करतो आणि त्याच्या तीन प्रकारचा अल्फा टू ग्लायकोप्रोटीन अँटीबॉडी आणि जर का तर त्याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स याच्यामध्ये बिघाड असतो तर त्याच्यामध्ये काही सुद्धा ब्लड रक्ताच्या चा चाचण्या आहेत त्या करणं आवश्यक आहे आणि जर का कुठच्याही पेरेंट्स मध्ये किंवा जर का आई वडिलांमध्ये क्रोमोजमल एबनॉर्मोलिटी असतील तर दोन्हीही आई वडिलांचं कॅरिओ टायपिंग करणं आवश्यक आहे म्हणजे ह्या सगळ्या टेस्ट कर तर आवश्यक कारण म्हणजे की यापुढे जाऊन त्यांना गर्भपात होऊ नये आणि शेवटचं पण तेव्हा आपण जर का पुरुषांच्या शुक्राणूमध्ये गर्भपात होतो तर त्या पुरुषांमध्ये आपण स्पर्ध डीएनए फ्रॅक्शनाइज टेस्ट आपण करतो बरोबर मग ही टेस्ट केल्यानंतर गर्भपात सगळं प्रमाण कमी म्हणजे जर का आपण हे जर आपल्याला टेस्ट कळलं आणि आपल्याला जर का निदान झालं आणि आपण त्याच्यावरती उपाय केले तर गर्भ व्यवस्थित पूर्ण थोडक्यात पुरुषांमध्ये हो। तरी हा जर प्रॉब्लेम असेल तर नक्कीच खरं तर पुरुषांनी देखील ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे की जो वारंवार जो गर्भपात होतोय तो कुठेतरी टाळू शकतात नक्कीच आपल्याला अजून एक फोन आला फोन आला आपण युवराज विचारा काय प्रश्न आहे नमस्कार युवराज बोला मॅडम माझं परत पुण्यावर बोला माझ्या लग्न पाच वर्ष झाले मॅडम खाली होत तुम्ही शब्द कळलेला नाहीये पुन्हा सांगाल नाही मॅडम पाच झाली बरं कळलं आणि दीड महिन्यात वाजेला सरोबर आपण खाली होतो मॅडम काय म्हणतात बरं बरं म्हणजे गर्भपात होतोय का त्यांचा गर्भपात होतो दोनदा झालाय गर्भपात दोनदा गर्भपात झालाय का दोनदा झालं बरं बरं नक्कीच युवराज तुमचा प्रश्न कळलेला आपण डॉक्टरांशी बोलूया पाच वर्ष झालेली आहेत लग्नाला मात्र दोनदा गर्भपात अशा सिच्युएशन मध्ये नेमकं काय केलं पाहिजे त्यांनी वय नाही सांगितलंय त्यांचं आणि त्यांच्या वाईफचं सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्याकडे एक मला अजून एक गोष्ट मला त्यांना विचारायची वाटेल हा त्यांचा जो गर्भपात आहे तो हा फर्स्ट टायमेस्ट म्हणजे एक बारा आठवड्याच्या आधी झालेला आहे का बारा आठवड्याच्या नंतर झालेला आहे आणि त्यानुसार आपल्याला चाचण्या करणं आवश्यक आहे जर का बारा आठवड्याच्या आज झाला असेल तर मी सांगितल्याप्रमाणे क्रोमोझोमल म्हणजे कॅरिओ टायपिंग नंतर हार्मोन्सच्या टेस्ट बरोबर आणि अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी पण जर का बारा आठवड्याच्या नंतर झाला असेल गर्भपात तर त्याच्यामध्ये थ्रोमोफिलिया आणि काही मी म्हटल्याप्रमाणे की फायब्रॉइड असू शकतो की आपण त्याच्या त्यानुसार आपल्याला चाचण्या करणं आवश्यक आहे चाचण्या कोणत्या करायच्यात कायदा डॉक्टर कन्सल्ट करून चाचण्या कराव्यात आणि त्याच्यानंतर करून आणि बरोबर आहे पण अशा केसेस मध्ये कारण की वारंवार जर गर्भपात होत असेल तर आयु किंवा आय किंवा एफ कडे वळावं वा का ह्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे प्रगती बोलतायत पुण्यावर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार प्रगती बोला हॅलो मॅडम माझा सध्या एक मुलगी आहे त्यानंतर दोनदा माझा गर्भ खराब झाला होता बरं काय कारण असू शकतो तुमचं वय किती आहे एकोणतीस एकोणतीस आणि मुलगी किती वर्षाची आहे तुमची आता ती नऊ वर्षाची आहे नऊ वर्षाची आहे बर बर नक्कीच प्रगती तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील डॉक्टर काय सांगाल हा त्यांना पहिली मुलगी झाली पण आता त्यांचं ते आणि ती मुलगी नऊ वर्षाची नऊ वर्षानंतर त्यांना परत दोनदा गर्भपात झाला आहे तर त्यांच्यामध्ये एक तर त्यांनी हार्मोनच्या टेस्ट म्हणजे नंतर सुद्धा आयोडिन डेफिशियन्सीमुळे हायपोथायरॉईडीझम किंवा हायपोपलॅक्टिनिमिया या गोष्टींमुळे सुद्धा गर्भपात होऊ शकतो तर त्या गोष्टी त्यांनी ह्या गोष्टींच्या चाचण्या करणं त्यांनी आवश्यक आहे दुसरं म्हणजे अँटी अँटी सिंड्रोम नंतर सुद्धा होऊ शकतो की नॉट की फक्त फर्स्ट प्रेग्नन्सी त्यांना नॉर्मल आहे तर ह्या सुद्धा त्यांनी रक्ताच्या चाचण्या करणं आहे म्हणजे हार्मोन टेस्ट आणि एक अँटी अँटीफॉस्टोलिपीड अँटीबॉडी सिंड्रोम आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये सुद्धा लाईक जेव्हा तुम्ही तरुण असता किंवा जेव्हा तुमचं वय लहान असतं तेव्हा ह्या गोष्टींचा इतका गर्भ राणामध्ये प्रभाव होत नाही पण जर जसं तुमचं वय वाढत जातं तसा हार्मोसा असंतुलितपणा बरे होतं ही दोन बड़े बड़े। तेरी तेरी का कारण आपल्याला नक्कीच त्यांनी खरं तर तुम्ही ज्या सांगितल्या टेस्ट त्या नक्कीच करून घेतल्या पाहिजे आणि थर्ड म्हणजे काय कारण आहे ते लक्षात आणि थर्ड म्हणजे त्यांच्या हे पण म्हणजे जर का त्यांच्या नवऱ्याची टेस्ट करणं ही आवश्यक आहे डीएनए नक्कीच नक्कीच मी हा सगळ्या टेस्ट केल्या तर नक्कीच त्यांचं नेहमीच काय कारण आहे हार्मोन टेस्ट आणि अमोल यांचा नाशिक वरना फोन आलेला आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया काय आहे त्यांचा प्रश्न विचारून घ्या अमोल काय प्रश्न आहे तुमचा ओ मॅडम नमस्कार 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 मॅडम माझ्या मिसेस दोनदा गर्भपात झालाय तर कारण असं होतं मॅडम की गर्भाची वाढ होत नाही मॅडम बर बर आणि वय किती आहे तुमचं आणि त्यांचं मॅडम माझं मा चोवीस आहे आणि तिचं बावीस आहे बर नक्कीच नक्की गरबाची वाढ और... होत नाही कारण काय हो मी आधी सांगितल्याप्रमाणेच की तुम्हाला काही चाचण्या करून घेणं आवश्यक आहे की गर्भाची वाढ का होत नाहीये मी आधी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला हार्मोनच्या चाचण्या किंवा एक एक सोनोग्राफी अटलिस्ट की तुमच्या गर्भाशयामध्ये काही विकृती नाही आहे ना की बाबा गर्भाशयामध्ये त्याच्या कॅव्हिटीमध्ये काही फायब्रॉड येत नाही किंवा हार्मोन्सचा असंतुलितपणा नाही आहे ना किंवा अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सेंटो मी जे आधी सांगितलं त्या या सगळ्या चाचण्या करून मग निदान करून जर का त्याच्यावरती उपाय केला तर तुमच्या मिसेसना नक्कीच गर्भ राहील आणि त्यांना मातृत्वाच्या आनंदाचा लाभ घेता येईल बरोबर आहे नक्कीच खरं तर ह्या टेस्ट करणं फार आवश्यक आहे आणि अर्थातच तुम्ही जसं सांगितलं तसं डीएनए ची टेस्ट पण त्यांनी करून घेतली तर सेफसाइड बरं होऊ शकतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये खरंच ते विकृती आहे तर तुम्हाला फक्त एकच पर्याय राहतो आणि ते म्हणजे इनवेट्रो फर्टिलायझेशन किंवा जर म्हणजे स्त्रियांचं अंडबीज कडून त्याच्याशी मिलन करून आपण बाहेर गर्भ तयार करतो आणि नंतर त्या गर्भाची चाचणी करून जे चांगले गर्भ आहेत ते आपण गर्भाशयात सोडतो आणि त्याला म्हणतात की पेरी इन्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस की म्हणजे जे फक्त चांगले आहेत गर्भ तेच आपण गर्भाशयात आपण सोडतो की त्याच्यामुळे जे हेल्दी एमरिओ आहे तेच आईच्या पोटात वाढतात बरोबर आणि किंवा फायदा होऊ शकतो आणि फायदा होऊ शकतो आणि दुसरं कारण आणि जर का तुम्ही दुसरं ऑप्शन आपण पेशंटला देऊ शकतो ते म्हणजे की डोनर उसाइ किंवा डोनर स्पॉम म्हणजे डोनर गॅमिट्स की म्हणजे जे आहेत बीच म्हणजे अंडर बीच किंवा शुक्राणू आपण डोनरचे सुद्धा वापरू शकतो बरोबर म्हणजे थोडक्यात ही एक पद्धत असू शकते पण अर्थातच गर्भपात किती वेळा होतो त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे म्हणजे कारण की आपण आता बघितलं की दोन वेळा तीन वेळा गर्भपात झाल्यानंतर यू आय वी एफ कडे वळावं का नाही फक्त आयुएफ आयुआय आणि आय व्ही एफ हा पर्याय नाहीये कारण जर का तुमच्यात हार्मोनचा असंतुलितपणा असेल आणि जर का पुरुषांचं जर का सिमेन अनालिसिस किंवा स्पर्म काउंट किंवा मोटिलिटी वगैरे सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही हा। आधी हार्मोन्सचा तुम्ही बॅलन्सिंग करा म्हणजे प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत कारणांप्रमाणे आपल्याला उपाय करायला लागतात फक्त आय व्ही एफ आणि आययू आय हा उपाय हु, नसून ज्याप्रमाणे कारण आहे गर्भपाताचं त्याप्रमाणे जर का तुम्ही त्याच्यावरती उपचार केलेत तर तुमचा व्यवस्थित गर्भ वाढतो बरोबर आहे म्हणजे थोडक्यात कारणांप्रमाणे खरं तर उपचार करणं आवश्यक आहे डिरेक्टली तुम्ही आय व्ही एफ कडे ह्या ट्रीटमेंट कडे वळण्यापेक्षा हार्मोन्स आधी व्यवस्थित संतुलित करून घेणं फार आवश्यक हार्मोन्स नेमके कसे आपण संतुलित करू शकतो याबद्दल काय सांगाल हा जर का पॉलिसिस्टिक जेव्हा आपण गर्भधारणेचा विचार करतो आणि जर का असा तुम्हाला त्याच्या आधी जर का तुमचा गर्भपात झाला असेल तर अॅटलिस्ट कमीत कमी तीन ते चार महिने तुम्ही हार्मोन्स संतुलित करायला वेळ लागतो तर त्याच्याकडे तुम्ही आधी डॉक्टरकडे येऊन त्याच्या चाचण्या करून सपोज जर का पॉलिसिस्टिक ओव्हिरियन सिंड्रोम असेल तर आपण त्याच्याकरता तीन महिने आधी मेटफॉर्मिन किंवा मायो इनॉसिटॉल ही ट्रीटमेंट आपण देतो त्याच्याबरोबरच आपण फॉलिक ऍसिड आणि व्हिटामिन बी ट्वेल्व सप्लिमेंटेशन पण देतो जर का थायरॉइड हार्मोन मध्ये जर का डिफेक्ट असेल किंवा जर का त्याच्यामध्ये असंतुलितपणा असेल तर आपण आयोडीनचं सप्लिमेंटेशन देऊन हा हार्मोन व्यवस्थित करू शकतात जर का प्रोलॅक्टिनची जर का हायपर प्रोलॅक्टिनिमिया जर का प्रोलॅक्टिन हार्मोन जर वाढलेला असेल तर तेचा करता ही औषधं आहेत पण हे सगळे हार्मोन बॅलन्स करण्याकरता कमीत कमी, कमी कालावधी तीन महिने आहे आणि जर का तुम्ही हार्मोन बॅलन्स करून जर का गर्भधारणा केली तर ती त्या गर्भाची वाढ व्यवस्थित होते म्हणजे थोडक्यात हेल्दी गर्भ तयार होतो आणि अर्थातच पुढे जाऊन जो गर्भपात आपण वारंवार हो, होतो आपण टाळू शकतो आपल्याला प्रियांका यांचा मालेगाव फोन आलेला आहे विचारा काय प्रश्न आहे नमस्कार प्रियांका बोला नमस्कार मॅडम प्रियंका नमस्कार। मोरे बोलती माझ्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण आहे आणि मला हायप्रोलेप्टिनचा प्रॉब्लेम होता तेव्हा मी थोडवाल टेस्ट केली तर थर्टी थर्टी पॉइंट होत मग त्यानंतर मी ट्रीटमेंट ड्रॉप केली होती मग म्हणजे सहा आठवड्याची ट्रीटमेंट घेतली टॅबल गोलींग ची पण मी नंतर चेकअप केली एप्रिल मध्ये मला प्रेग्नन्सी राहिली आता चार महिने पूर्ण झाले तर त्याच्याने काही गर्भपात होऊ शकतो का म्हणजे काही प्रॉब्लेम येऊ शकता का असं प्रेग्नन्सीमध्ये बरं बरं प्रियांका तुमचा प्रश्न कळलेला आहे काय सांगाल डॉक्टर हा त्यांनी कॅबरगोलीनची ट्रीटमेंट आणि त्यांना आता चार महिने पूर्ण झालेले आहेत त्यांनी ऑलरेडी कॅबरगोलीनची ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रोलॅक्टिन हार्मोन व्यवस्थित झालेला आहे आणि ऑलरेडी आता चार महिने पुढे गेलेले आहेत हु, त्याच्यामुळे त्यांना आता गर्भपात होणार नाही कारण त्यांचा ऑलरेडी हार्मोन व्यवस्थित झालेला आहे आणि चार महिने पुढे झाल्यामुळे आता नाही होणार बरोबर म्हणजे नक्कीच खरं तर प्रिकॉशन त्यांनी घेतलेले आहे आणि अर्थातच योग्य पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट चालू आहे बऱ्याच मगाशी तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे गर्भाशयात असलेली विकृती ही कारणीभूत ठरू शकते वारंवार होणाऱ्या गर्भपाताला ती कशी आणि काय आहे ती विकृती विकृती म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे जर का गर्भाशयात जर का पडदा असेल तर आपण सेप्टम म्हणतो किंवा गर्भाशयाच्या कॅविटीमध्ये फायब्रॉइड असेल किंवा गर्भाशयात ऍडिजन्स म्हणजे दोन ह्याच्यामध्ये चिकटलेले असतात तर ते आपण ऑपरेशननी जर का ते असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तर नीट गर्भवाढ होत नाही किंवा गर्भाला रक्तपुरवठा नीट होत नाही पण आपण हिस्ट्रोस्कोपी द्वारा ह्या गोष्टी आपण त्याच्यावरती उपाय करू शकतो ऑपरेशन एकदा काढून टाकल्यावर आपण एक तीन महिन्याचा कालावधी दिल्यानंतर जर का आपण गर्भधारणा केली तर प्रेग्नन्सी व्यवस्थित पूर्णत्वाला जाते बरोबर आहे म्हणजे ह्या सगळ्या ट्रीटमेंट करून नंतर मग पुढे जाऊन तुम्ही व्यवस्थित गर्भधारणा ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा त्या स्त्रीला होऊ शकतो आणि अर्थातच तिला मातृत्व मिळू शकतं जे आपण बायोलॉजिकल म्हणतोय ते देखील पण मग एकूणच ह्याच्यावरती उपचार आपण बघतो तर उपचारांची काय दिशा असली पाहिजे

कॅविटी नीट करा त्याच्यानंतर गर्भधारणा करा जर का अँटीफॉसोलीपीड अँटीबॉडी सिंड्रोम जर का तुमच्या जर का पेशंटमध्ये डिटेक्ट झाला असेल तर आपल्याला जेव्हा पेशंटला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह जेव्हा प्रेग्नन्सीचं निदान होतं त्याच्यानंतर आपण लो डोस ऍस्पिरिन किंवा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन हे जर तुम्ही पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये दिलं तर व्यवस्थित गर्भाची वाढ होती बरोबर आणि जर की आधी सांगितल्याप्रमाणे जर का क्रोमोझोमल ऍबनॉमिटीज असतील तर मात्र आय हा एकच पर्याय पुरतो आहे शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे वारंवार ज्या व्यक्तींना किंवा ज्या स्त्रीला गर्भपात होत असेल तर तिने नेमकी गरोदर राहिल्यावरती काय काळजी घेतली पाहिजे अगदी थोडक्यात काय सांगाल हा जर का ती गरोदर राहिली तर पहिले तीन महिने हे अतिशय महत्वाचे असतात तर तिने एक म्हणजे कम्प्लीट रेस्ट कि व्यवस्थित विश्रांती घेतली पाहिजे नंतर संतुलित आहार ठेवला पाहिजे त्या बाईनी मनाची शांती सुद्धा ठेवली पाहिजे मानसिक शांती पण ठेवणं आवश्यक आहे नंतर एक पहिले तीन महिने त्यांनी प्रवास टाळावा आणि आपण सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही डॉक्टर कडे जाता तेव्हा डॉक्टर तर तुम्हाला प्रोजेस्टरॉन आणि विटॅमिन एक फॉलिक ऍसिड आणि विटामिन बी ट्वेल्व्ह हे सप्लिमेंटेशन आणि सगळ्या गोष्टींची असतो त्या स्त्रीने काळजी घेतली पाहिजे डॉक्टर वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही खूप मोलाच आणि महत्वाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूरक धन्यवाद तेव्हा आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे